नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता नववी विषय गणित भाग दोन गणित भाग दोन मराठी माध्यम यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक पुढील प्रत्येक उपपर्षणासाठी चार पर्याय उत्तरे दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याच्या वर्णाक्षर आपल्याला यामध्ये लिहायचे आहे एकूण पाच गुणांसाठी त्यामधील पहिलं आहे दोन समृत्ती गुणांचे क्षेत्रफळ आहे अनुक्रमे छत्तीस सेंटीमीटर वर्ग व एकशे एकवीस सेंटीमीटर वर्ग आहेत तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती असेल ए छत्तीस एकशे एकवीस बी एकशे एकवीस छत्तीस सी सहा अकरा आणि डी अकरा सहा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे सहा आणि अकरा यानंतर यामध्ये दोन आहे पुढीलपैकी कोणती समवृत्तीची कसोटी नाही तर को 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 कसोटी बा को बा कसोटी बा को को कसोटी आणि बा 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 कसोटी त्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच बा को को कसोटी ही समोर उत्तीची कसोटी नाही यानंतर यामध्ये तीन आहे आकृतीत बी डी आठ बी सी बरोबर बारा आणि बी डी सी त्यामध्ये जे आपल्याला ऑप्शन दिलं त्यापैकी याचं काय असणार आहे त्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी म्हणजे तीन छेद एक हे याचं योग्य उत्तरामध्ये असणार आहे यानंतर यामध्ये चार आहे खालीलपैकी कोणते पायता गोर आहे तर एक पाच दहा तीन चार पाच दोन 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 आणि पाच एक पाच तर उत्तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे तीन चार व पाच यानंतर यामध्ये पाच आहे एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमळामध्ये दोन सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती डॅश असेल तर दहा सेंटीमीटर चाळीस वर्गमळामध्ये दोन सेंटीमीटर सेंटिम्त्य सी वीस सेंटीमीटर आणि दहा डी चाळीस सेंटीमीटर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच चाळीस सेंटीमीटर ही त्याची परिमिती असणार आहे प्रश्न क्रमांक दोन अ पुढीलपैकी एक कृती पूर्ण करा एकूण दोन गुणांसाठी त्यामधील पहिलं त्रिकोण ए बी सी समोरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी पी क्यू आर बरोबर आज तीन तर खालील चौकटी पूर्ण करा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी किती आहे तर ए बीचा वर्ग त्यानंतर पी क्यूचा वर्ग ए बी या ठिकाणी आपल्याला दोन दिलेला आहे म्हणून दोनाचा वर्ग आणि पी क्यू आहे तीन तर पण तीनाचा वर्ग तर दोनाचा वर्ग इथे होईल चार आणि तिनाचा वर्ग होईल नऊ अशा प्रकारे आपण इथे उत्तर लिहायचं आहे यानंतर यामध्ये दोन आहे आकृतीमध्ये ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती या पूर्ण करायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला आकृती आप लिहिलेली आप आहे आकृतीमध्ये आपण माहिती वाचूयात ए बी सी त्रिकोणाचे तीन कोण आहेत त्यानंतर येथे ए कोणाचं माप आहे पंचाळीस अंश बी कोणाचं माप आहे नव्वद अंश ठीक आहे तर आपल्याला खालील आकृती आप आप ला आप ही पूर्ण करायची आहे यामध्ये ए बी बरोबर बी सी आहे तर ए बी बरोबर काय आहे बी सी आहे या दोघंही समोर उप आहे यामध्ये बी ए सी पंचेचाळीस अंश एक छे दोन ए एसी तर एक छे दोन गुणलेले किती होईल ते वर्गमणामध्ये आठ त्यानंतर एक छे दोन गुण्हेले दोन वर्गमणामध्ये दोन बरोबर या ठिकाणी दोन हे याचं उत्तर येणार आहे यानंतर यामध्ये व पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत एकूण चार गुणांसाठी त्यामध्ये एक आहे आकृतीमध्ये बी सी लंब ए बी तर ए डी लंब ए बी आणि बी सी बरोबर चार आहे ठीक आहे तर यावरून ए डी बरोबर आठ तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी आपल्याला इथे काढायचं आहे ठीक आहे इथे बघूया बी सी छेद ए टी ठीक आहे या ठिकाणी बी सी काय आहे बी सी छेद ए डी तर चार छेद आठ म्हणजेच एक छेद दोन याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे आणि यासाठी आपण याचं काय सांगू तर यामध्ये दोघांचा पाया कसा आहे तर पाया हा ए बी आहे आणि हा दो पाया आहे तर हा पाया इथे समान आहे यानंतर यामध्ये दोन आहे दोन समरूप त्रिकोणांचे बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला इथे काढायचं आहे तरी ते तिनाचा वर्ग छेद पाच तर तिनाचा वर्ग होईल नऊ आणि याचा छेद पाच म्हणजे पाचचा वर्ग होईल पंचवीस ठीक आहे तिनाचा वर्ग नऊ आणि पाचचा वर्ग पंचवीस अशा प्रकारेचं उत्तर आपण लिहायचं आहे यानंतर यामध्ये तीन आहे अकरा साठ एकसष्ट हे पायथागोरचे त्रिकूट आहेत की नाही ते सकारण सांगायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो पायथागोरचे त्रिकूट म्हणजे काय तर मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर दोघही बाजूच्या वर्गांची बेरीज तर एकसष्टचा वर्ग बरोबर अकराचा वर्ग अधिक सातचा वर्ग होतो त्यामुळे पायथावरचे त्रिकूट आहे असे आपल्याला यावरून सांगता येईल यानंतर यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तिसरा तर प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला फक्त एक आकृती पूर्ण करायची आहे एकूण तीन गुणांसाठी त्यामध्ये एक आहे आकृतीमध्ये ए बी समरूप सी डी समरूप ई एफ ठीक आहे ए बी समरूप सी डी समरूप ई अशा प्रकारच्या तीन रेषा दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी आहे पाच पॉईंट चार सी ई आहे नऊ आणि बी डी आहे सात पॉईंट पाच तर यावरून आपल्याला डी सी हा काढायचा आहे यामध्ये उकल ए बी समोरूप सी डी समोरूप डी ए सी छेद ई बरोबर बी डी छेद डी एफ त्यानंतर पाच पॉईंट चार भागेले नऊ आणि सात पॉईंट पाच भागेले डी यानंतर यामध्ये पुढील तर या पुढील कृती ही पूर्ण करायची आहे त्यामध्ये बघा उकल ए बी सी बरोबर तीस साठ नव्वद अंशाचा कोण आहे ए बी आणि सी आ किती आहे तीस साठ नव्वद अंश मापाचा त्रिकोण आहे त्यामध्ये ए सी आहे आठ सेंटीमीटर त्यानंतर ए बीबरोबर एक छे दोन गुन्हेले कर्ण म्हणजेच ए सी तर तीस कोणासमोरील काय इथे आपण बाजू आहे याचं कारण आपण लिहू शकतो यानंतर ए बी बरोबर एक छेद दोन गुन्हेले आठ तर ए बी या ठिकाणी आपला किती येईल चार येईल ठीक आहे या या ठिकाणी ए बीचं माप किती येणार आहे तर आपलं चार सेंटीमीटर हे आपलं याचं माप असणार आहे यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी कोणतेही दोन यामध्ये सोडवायचे आहेत एकूण सहा गुणांसाठी त्यामध्ये एक आहे दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर व एक्क्याऐंशी सेंटीमीटर चौरस आहे जर लहान त्रिकोणाची एक, एक बाजू बारा सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे ठीक आहे यानंतर यामध्ये दोन आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेक बी डी हा कोण ए बी सीचा दुभाजक आहे जर ए बी बरोबर एक्स आणि बी सी बरोबर एक्स अधिक पाच तर ए डी बरोबर एक्स वजा दोन आणि डी सी बरोबर एक्स अधिक दोन असेल तर एक्सची किंमत आपल्याला इथे सांगायचं सा आहे ठीक आहे आपण जे ते आपल्याला आकृती दिले तर संपूर्ण आकृती पाहिजे वयामध्ये आपल्याला किमती सांगायच्या आहेत त्यानंतर यामध्ये तीन आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू यस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे जर पी क्यूबरोबर अकरा पी बरोबर सतरा तर पी एस किती असेल ते आपल्याला इथे सांगायचं आहे वय इथे क्यू आरची लांबी आपल्याला काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपला हा होतो व्हिडिओचा पार्ट वन जर आपल्याला पार्ट टू जर हवा असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे जर आपण कमीत कमी व्हिडिओला जर शंभर विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं तर, तर मी आपल्यासाठी पार्ट टू हा नक्की घेऊन येईल धन्यवाद